बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचीचा वाढदिवस आहे खरा पण ते ती आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नाही आहे आपल्या वाढदिवशीही तेच ते वांग्याचं भरीत खायची वेळ येणार हे लक्षात आल्याने ती खूपच नाराज झाली आहे ती राहत असलेल्या सनराईज सोसायटीतल्या तिच्या शेजाऱ्यांना मात्र हा अळणीबेत छानशा मेजवानीत कसा रूपांतरित करायचा हे चांगलं माहिती आहे ऐकूया तर गोष्ट वाढदिवसाचा खाऊ ओरिजिनल स्टोरी दी बर्थ डे मेन्यू बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे मीनू थॉमस यांनी चित्रांकन आकांक्षा मित्रा आणि मराठीमध्ये अनुवाद सिद्धार्थ केळकर गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी कांचीला त्या दिवशी रडूच फुटलं सॉरी कांची पण अगं आपण काहीच करू शकत नाही अजूनही बाहेर जाणं सुरक्षित नाही आहे आई म्हणाली पण तू तर मला म्हणाली होतीस ना की माझ्या वाढदिवसाला तू मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाशील म्हणून कांची रडवेल्या आवाजात म्हणाली कांची अगं कोविड नाईन्टीन आजाराची साथ आत्ता खूप वाढली आहे त्यामुळे अजूनही लॉकडाऊन सुरू आहे बाबांनी समजावणीच्या सुरात कांचीला सांगितलं बघ मी तुझ्यासाठी ना मस्त काहीतरी पदार्थ करते आई म्हणाली काही नको तू रोज रोज ते वांग्याचं भरीतच करतेस कांची तक्रारीच्या स्वरात म्हणाली पण समजा त्या वांग्याच्या भरतात मी कांटोलाचे तुकडे कापून टाकले तर तुला नक्की आवडेल ना बाबांनी कांचीला जरा खुश करायचा प्रयत्न केला वैतागलेली कांची गॅलरीकडे धावली तिथे तिने भोकाड पसरलं मी आता घरात बसून खूप कंटाळले मला पाटील बंधूचा वडापाव खायचाय मला भवनला जायचंय कांची वैतागून म्हणाली हा त्रागा बघून आईबाबा मग काही वेळ तिला काहीच बोलले नाहीत पण कांचीच्या या रडण्या ओरडण्याने एरवी शांत असणारी सनराईज सोसायटी जरा ढवळून निघाली बेटा तुला स्वाद भवन मध्ये काय खायला आवडतं ग जानकी आजींनी विचारलं कांचीला थोडं जरा वरमल्यासारखं वाटलं पण नंतर ती लगेच म्हणाली मला ना नूडल्स लेमन राईस आ, आलू पराठा बटर चिकन आणि पेपर डोसा हे पदार्थ आवडतात अय्या एकाच ठिकाणी इतके सारे पदार्थ मिळतात जानकी आजी आश्चर्याने म्हणाल्या थांब मी तुझ्यासाठी आक्की रोटी करते जोडीला तूप आणि नारळाची चटणी शिवाय हे छान केळीच्या पानावर वाढते तुला तांदळाचं पीठ तर माझ्याकडे तयारच आहे वा आजी मला फार आवडेल ते कांची म्हणाली आता जरा ती थोडी आनंदली होती कांची तुला आळूवडी आवडते का ग अगदी स्वतःचं कौतुक करायचं म्हणून नाही पण तुला सांगतो मला त्या खरंच उत्तम जमतात भोसले काका म्हणाले काका मी कधी खाल्ल्या नाहीत पण मला चव घेऊन बघायला नक्की आवडेल कांची तुना मी करतो ती सरबत एकदा पिऊनच बघ तेवढ्यात पार्थोचा आवाज आला आत्ता बेलाचा मौसम आहे काळं मीठ टाकून मी तुझ्यासाठी छान बेलफळांचं सरबत तयार करतो ते तुला एकदम ताजो तवानं करेल थँक्यू वार्थ कांची म्हणाली कांची मला माहिती आहे की तुला वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आलाय भीमा काकू हसत म्हणाली पण समजा हेच वांग वापरून मी तुझ्यासाठी लिट्टी चोखा केलं तर चोखाच्या नुसत्या गंधानेही तुझ्या तोंडाला पाणी सुटेल मी नक्की खाऊन बघीन भीमा काकू कांची म्हणाली तुम्ही काय शिजवताय बिजू अक्का काय मस्त वास येतोय कांची म्हणाली कांची मी बोंगुलं चिकन तयार करतेय हा माझ्या गावचा खास पदार्थ आहे चांगलं घोळवलेलं चिकन बांबूच्या कोंबात शिजवून सालाच्या पानांमध्ये गुंडाळलं जातं त्याला छान वास यावा यासाठी मी ते गरम कोळशावर शिजवते तुला हवंय का थोडं अक्का मला तर अगदी कधी खाऊ असं झालंय कांची म्हणाली कांची शिलाँगचं आलू मुरी आवडेल का खायला मी माझ्यासाठी आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींसाठी करतीय प्रेमाताईने विचारलं नक्की मला तर बटाटे खूप आवडतात कांची उत्तरली पण कांची खास केरळी टॅपिओका कापांशिवाय कोणताही वाढदिवस पूर्णच होऊ शकत नाही तू चव तर घेऊन बघ तू बटाट्याचे काप पार विसरून जाशील झेवियर काका तेवढ्यात म्हणाले मला बटाटे कायमच आवडतात पण मला टॅपी टॅपी ओका टॅपिओकाच्या कापांची चव घ्यायलाही आवडेल कांचीने उत्तर दिलं आता अख्ख्या सनराईज सोसायटीने कांचीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू केली सबिनाने फिश विंडालू केलं दोलानी काकांनी बटाट्याचे मोठे तुकडे घालून खास सिंधी बिर्याणी केली अमी आणि कायूने गुलगुला नावाची खास गढवाली मिठाई बनवली छेडा काका आणि काकूंनी त्यांच्याकडच्या जास्तीच्या कपडे वाढत घालायच्या तारा दूरपर्यंत बांधून सगळ्या घरांना जोडणारं तारांचं एक जाळच तयार करून टाकलं त्यावरून पदार्थांची भांडी एका घरातून दुसऱ्या घरात, घरात पाठवता येता आली असती कांचीच्या आईबाबांनी तिच्या जुन्या चित्रकलेच्या वहीतले काही कागद फाडून शेजाऱ्यांसाठी त्याच्या छानशा टोप्या तयार केल्या लवकरच त्या तारांवरून विविध पदार्थांची भांडी एका घरातून दुसऱ्या घरात जाताना दिसू लागली कांचीने मेजवानीचा पुरेपूर आनंद घेतला कोविड झाल्याने आजारी पडलेली मधू अजून बरी होत होती पण सगळ्यांच्या आग्रहाखातर तीही या आनंदात दुरून सहभागी झाली तिने आपल्या घरातल्या म्युझिक सिस्टीमवर बॉलिवूडची धम्माल गाणी लावली मग कांची त्यावर ताल धरून नाचली तिचे मित्र रियाज आणि केव तसंच सुरक्षा रक्षक काका रोहित सुद्धा त्यात सहभागी झाला इकडे सूर्य असताला गेला पण सनराइज सोसायटी आपल्या नावाला जागत खिदळणं आणि उत्तम पदार्थांच्या साथीने उजळून निघाली आता आपण बघूया का की कांचीच्या शेजाऱ्यांनी तयार केलेले काही पदार्थ भारतात कुठे तयार केले जातात ते सिंधी बिर्याणी पाकिस्तानमध्ये गुलगुला उत्तराखंड लिट्टी चोखा बिहार बेलफळाचं सरबत कोलकाता मुरी मेघालय आळूवडी आणि वडापाव महाराष्ट्र विंदालू गोवा बोंगुलो चिकन आंध्र प्रदेश रोटी, कर्नाटक आरारोट काप केरळ तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी यूट्यूबवर आणि अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या पुन्हा आपली भेट होईलच बाय धन्यवाद